पहिला चेंडू प्ले, वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर, सरदेश निघून जातोय, पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. आपण बघतो की सामना जो सुरू झालाय, दोन्ही ओंकार आहेत, ओंकार मोरे आणि ओंकार जामसूतकर. 12 वाजून बरोबर 16 मिनिटांनी सामना सुरू झालाय, मॅच नंबर 3. पहिला चेंडू डॉट बॉल, पहिला पुढचा चेंडू उत्तर ओंकार जामसूतकरचं, वॉर शॉट, परफेक्ट शॉट ऑफ द मॅच. काय फटका, काय ताकद, काय कनेक्शन आणि काय एक्झिक्युशन. डिपॉझिट केलाय वायडी स्ट्रॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर, ओंकारचा पेटन स्ट्रोक षटकार. पेटनेम जॅमी दुसऱ्या चेंडूवर गतवर्षीच्या बेस्ट बॉलला दिला तडाखा, षटकार ठोकलाय मयांक शर्माच्या विरोधात. धावसंख्या 6, पॉवर प्ले सुरू आहे. मयांक शर्मा पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेंथ आहे, मिस टाइम फटकावी मध्ये चेंडू, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. प्रथम ट्राय होता मयांकचा, बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत आपण बघतो की एकच तिथे कंप्लीट करू शकलाय. पुढच्या चेंडू उत्तर देण्याचा प्रयत्न, पण काय एफर्ट आहेत, 100% 100% एफर्ट काय असतात ते मयांक शर्माचे बघायला मिळतात. गतवर्षी या खेळाडूने उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार का पटकावलायचा त्याने उत्तर दिलं. बघू शकता की सर्कलपर्यंत तो एवढ्या वेगाने निघून गेला, जवळजवळ आपण बघतोय की 20 ते 25 यार्ड अर्धा तो धावून गेला. त्या यार्डमध्ये आपण बघितलं की झेल थोडासा अवघड होता, पण प्रयत्न त्याने कसोशीचे केले. स्ट्राईक एंडला पोहोचला तो ओंकार मोरे, टॅलेंटेड क्रिकेटर, कुंभारवाडा प्रीमियर लीगचा गतवर्षी अप्रतिम खेळ केला होता या खेळाडूने. तो फलंदाज स्ट्रायकिंगला पोहोचलाय ओंकार मोरे. धावसंख्या आपण बघतोय एकूण 7 धावा. हो बघितलं चेंडू, आपण बघतोय जास्त माऊंस होते बाहेर निघतोय. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस आपण बघितलं, पूर्णपणे क्लोज केला, जाऊ दिलं चेंडू. कारण एका आपण बघतोय की ओंकार जामसूतकर चांगली बॅटिंग करतोय, अशा मोमेंटला त्याच्यासोबत त्याची साथ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी फर्स्ट मॅच खेळत आहेत, 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे टेम्परामेंट सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे कमी षटकांच्या सामन्यांमध्ये. ओंकारसाठी आता मात्र खेळाडू एक लॉंग ऑनला काढल्या बाहेर, एक मिडविकेट आहे, बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आत. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, एक फाईन लेग आहे, एक आपण बघतोय की शॉर्ट थर्ड मॅन, एक गली पॉईंट, थोडंसं स्वीपर कव्हर कव्हर आणि एक मिड ऑफ, थोडासा वाईडी शुभ आहे. नेक्स्ट बॉल फ्रॉम मयांक, स्लॉग इट करायचं पर्यंत हवीमध्ये चेंडू, कॉटसाठी अपील, येस इट इज. पंचांकडे न बघता ताबडतोब ओंकारने मात्र वाट धरली ती पॅवेलियनची. म्हणजेच काय, ओंकारने सांगितलं मी स्वतःहून बाद आहे आणि पहिलाच धक्का लागणार मैदानावर. बघतोय की मयांक शर्माला मिळते ती विकेट आणि विकेट गमावली आहे ती त्याच्या आतमध्ये मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाने. फर्स्ट विकेट डाऊन बिहाइंड द स्टंप बघितलं, ते म्हणजे रिले कॅच बघायला मिळाली. विकेट किपरने चांगला प्रयत्न केला, हाताला चेंडू ब्रश होऊन चेंडू बाउन्स झाला थर्ड मॅनला, चेंडू इथे मात्र बघितला ती मात्र झेल स्वीकारला आणि फलंदाज बाद. नेक्स्ट मॅच टॉससाठी रेडी राहायचं आहे, रेयान शिलोन वर्सेस गिरगावचा राजा. जसा आपण मगाशी उल्लेख केलाय की तशीच लिस्ट आमच्याकडे अपडेट करायची दोन्ही टीमच्या कॅप्टनने, रेयान शिलोन आणि गिरगावचा राजा. सामना क्रमांक आपण बघतो की 3रा सुरू आहे. शुभम तळदेवकर बॅटिंगसाठी दसना 3रा क्रमांकावर. कुंभारवाडा प्रीमियर लीगमधले सर्व नावाजलेले फलंदाज आता ग्राउंडवर उतरत आहेत. इव्हन गतवर्षी माझ्यासोबत प्रमोद साटमसुद्धा होते आणि खूप चांगली बॅटिंग आपण सर्वांचीच बघितली, ओंकार मोरेची बघितली, शुभम तळदेवकरची बघितली. तो पोचला ग्राउंडवर स्ट्रायकिंग एडला बॅटिंग करण्यासाठी 3रा क्रमांकावर. धावसंख्या बघते ती एकूण 7 धावा धावफलकावर अजित, 7 लॉस ऑफ 1. मयांक शर्मा पुढचा चेंडू घेऊन शुभम समोर, बॉटमॅटचा खूप चांगला वापर, ड्राईव्ह केलाय, कव्हरमध्ये शतचक आहे, गॅप शोधू शकला नाहीये. चांगला फटका बघायला मिळाला, कॉन्फिडन्स बघायला मिळाला अशा फटक्यांमध्ये आणि धावसंख्या एकने पुढे सरकली ती 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिले समाप्त होते पॉवर प्लेचं, पहिले चेंडू षट, दुसऱ्या चेंडू षटकार येऊन सुद्धा आपण बघतो की जेमतेम आपण बघतो की नंतर 2 धावा खर्च केल्या, एक विकेट सुद्धा काढली ती मयांक शर्माने. तसं मी उल्लेख केला की पहिल्या पर्वातला हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता या स्पर्धेमध्ये आणि ॲज अ कॅप्टन म्हणून सुद्धा त्याने काम पाहिलं होतं, ते म्हणजेच ओंकार 11 गिरगाव संघाचं, जो या गतवर्षी या स्पर्धेतला पहिल्या क्रमांकाचा मानकरी होता ओंकार 11 कुंभारवाडा. संदीप फोपळकर यांचा मी उल्लेख करेन, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ उतरला होता मैदानावर गतवर्षी, म्हणजेच पहिल्या पर्वामध्ये ॲज अ ओनर म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं. यावर्षी आपण बघत आहोत प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघतो की वेगळी छटा, वेगळी भूमिका प्रत्येकाची असते.
ओमकार स्पोर्ट्स कुंभारवाडा। ओमकार 11 गिरगाव परफॉर्म करत असताना ग्राउंडच्या आतमध्ये सनी चौरसिया जे ओनर आहे त्या संघाचे, अपोनंट संघ आपण बघतो म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा, संघ मालकाचे रोहित आणि त्याचबरोबर शंकर मिश्रा, कॅप्टन आहे तो ओमकार जामसूतकर। बॉलिंग मार्गावर षटक क्रमांक 2 इथे घेऊन आले गोलंदाज म्हणजे तुषार, स्ट्राइक एंडला शुभम, ऑन साइड हुक केलाय, वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा, एक टप्पा घेऊन चेंडू सरस इमारतीच्या बाहेर, खणखणीत चौकार, गुडलेनवर चेंडू जास्त बाउन्स झाला, जास्त राईज झाल्याचा फायदा उचलला, जागा बनवली, फटका एक्झिक्यूट केला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकाराने इथे मात्र बघतोय की सुरुवात केली आहे, तुषारचं स्वागत केलंय चेंडूवर। ऑनसाइडला खूप चांगला प्लेसमेंट इथे मात्र क्षेत्रशक आहे डॅप डी बॅकवर्ड स्कोलेमध्ये, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव, धावसंख्या 13। आपण बघतो व्यासपीठावर राहुल माथुर यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे, ते म्हणजेच गिरगाव प्रीमियर लीग मध्ये या षटकात आपण त्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत। 13 लॉस ऑफ वन इन द सेकंड ओव्हर, स्ट्राइकिंगला ओमकार जामसूतकर, बॉलिंग मार्गवर तुषार, आतापर्यंत आपण एक षटकार बघितलाय ओमकारच्या बॅटमधून, फुल टॉस आहे, ऑन साइडला पूल केले, तिथे क्षेत्रशक नाहीये, वॅकेंट एरिया, दोन खेळाडूंच्या मधून वेगाने चेंडू फरार, सी मारेच्या बाहेर, खणखणीत चौकार, डावखोरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात, त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि पर्वणी आपल्या समोर ओमकार जामसूत्र घेऊन आलाय, चौकारमुळे धावसंख्या 17, 17 धावा धाव फलकावर, तुषारचं स्वागत केलंय, पुढचा चेंडू, दबाव प्रेशर पण ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ रेषेत निघून जातोय, पंचावन्न बघतोय महिन्याच्या आतमध्ये, पंचाच्या भूमिकेत विपिन जाधव, ओमकार काही मागणी करतोय त्यांच्याकडे पण त्याच्यावर काहीच इम्पॅक्ट नाही आहे 55 त्याचा, पुढचा चेंडू तुषारचा पुन्हा त्या सज्ज समोर ओमकार, हो एलिव्हेशन मॅन नाही फट केला, तिथे क्षेत्रशक आहे डीप स्क्वेअरलीमध्ये, तिथे मात्र मी तिथे फक्त एकच जाऊ या चेंडूवर, धावसंख्येत भर झाली मला सांगतात अजित, धावसंख्या 18 इन द सेकंड ओव्हर, मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा बॅटिंग करत असताना ग्राउंडच्या आतमध्ये तुषार, पुढचा चेंडू चांगला फटका शुभम दळदेवरचा, टिपिकल शॉट, पॅरल स्ट्रोक, जास्त उंची नाहीये पण इथे अर्धा डझन धाव निश्चित मिळतील, षटकार, चांगलं टायमिंग केलं, ताकद प्रचंड वापरली या फटक्यामध्ये शुभमने आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा धाव फलकावर, षटक संपतात ती 2, सरासरी आपण बघतोय सध्या 12 सरासरीने धावावे कुठले तर 24, एकच फलंदाज गमावला तो सुद्धा आपण बघतोय की ओमकार मोरेच्या स्वरूपामध्ये जो शून्यावर बाद झाला पण त्याचं दुःख या संघाला नाही, आपण बघतोय की चांगली बॅटिंग त्यांची सुरू आहे शुभम आणि त्याचबरोबर ओमकार जामसूतकरची, 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 24 धावा धाव फलकावर, षटक क्रमांक पहिलं आपण बघितलं की मयांक शर्माने हाताळलं, धावा खर्च केल्या त्या 8, एक विकेट त्याला मिळाली, तुषारचं स्वागत केलं, तब्बल 16 धावा तुषारने खर्च केल्या षटकामध्ये पण तिथे मात्र विकेट त्याला मिळाला नाही। दोन्ही टीमसाठी रिक्वेस्ट आहे आपली टीस्ट अपडेट करायची आहे, रियान शिलवण आणि गिरगावचा राजा, जसा उल्लेख केला तशीच लीज अपडेट करा, कॉलममध्ये 15 खेळाडूंची नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि नावासमोरच तुम्हाला त्या खेळाडूचा मुंबई नंबर लिहायचा आहे, मुंबई क्रमांक लिहायचा आहे आणि कॉलममध्ये तुम्हाला टिक करायचं आहे किती खेळाडू तुमचे त्यामध्ये खेळतात, 11 खेळाडूचे खेळतात ना, त्यांचा तुम्हाला इथे मात्र इथे उल्लेख करायचा आहे, त्यांच्यासमोर तुम्हाला टिक करायचं आहे। बॉलिंग मार्कवर तरुण जाधव, ओमकार जामसूतकर ऑन स्ट्राईक, षटक क्रमांक आपण बघतोय तिसरा सुरू होते मैदानाच्या आतमध्ये, प्रचंड वेगाने वारा आपण बघतोय तो थेट समुद्र किनाऱ्यावर थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ किंवा आपल्या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतोय, बघायचं बॅटिंगसाठी पोषक आहे की गोलंदाजीसाठी पोषक आहे हा वारा, हे वातावरण
चला सामना सुरू करा. तरुण जाधव वैयक्तिक पहिले षटक. ओ काय फटका आहे, काय फटका आहे, डोळ्यांचं पारडं फेडणारा जामीच्या बॅटमधून षटकार. कोस्टल रूट आताच आज ओपन होतो सुरू झालंय. प्रमोद आणि कुणाला माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्या कोस्टल रोडवर जाऊन आपण ज्याप्रमाणे गाडी ड्राईव्ह करू शकतो ना एकदम स्मूथपणे, तशी बॅटिंग सुरू आहे जॅमीची एकदम स्मूथपणे. कुठेच स्पीड ब्रेकर नाहीये, फक्त ठोकायचे षटकार चौकार. आपला नेहमीचा ताळतंत्र वापरायचं आहे, नेहमीचाच टेक्निकली खेळ ते करायचं आहे आणि तेच आपण बघतोय. लीड फ्रॉम द फ्रंट आणि तरुणच्या विरुद्ध षटकार ठोकलाय. धावसंख्या 30. वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग, दिशेवर नियंत्रण नाहीये, दबाव प्रेशर गोलंदाजावर तरुणवर. एका चांगल्या दर्जाचा गोलंदाजाला जर त्याच्या विरुद्ध षटकार मारला तर त्याला कधीच आवडणार नाही, तेच बघायला मिळते की तरुणच्या विरुद्ध षटकार आलाय. पुढचा चेंडू आपण बघतोय, त्याच्यावर दबाव बघायला मिळतोय. व्हाईट बॉल, धावसंख्या 31 इन द थर्ड ओव्हर. पुन्हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, सरळ रेषेत निघून जातो चेंडू. येस, पंच तुम्हाला सांगतायत की तुम्ही चेस करताय चेंडूला, तुमची पोझिशन तुम्ही बदलताय, फ्रंट फूटला येत आहे, आपण बघतो शफल होत आहेत. त्या ठिकाणी पंच तेच तुम्हाला सांगतात की एकदा तुम्ही शफल झाल्यानंतर तुम्ही मागे येऊ शकत नाही, तुम्हाला तो खेळावा लागेल फटका. ते चेंडू सोडलाय, लेफ्ट केला जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, धावसंख्या 31 इन द थर्ड ओव्हर. थोडंसं थांबून ऑनसाईडला पूल केलाय, डीप मध्ये आपण त्या दिशेत काय ते चेंडू पाहणे अडवतोय. दोन धावांचा निषेध करणार का बघूया. दोन धावा होतात पूर्ण, गुड रनिंग, चांगली पार्टनरशिप सुरू आहे शुभम आणि त्याचबरोबर ओमकार मध्ये. एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत, प्रमोट करतायत, पुशअप करतायत, धावा बनवतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या 33 धावा मोरिया स्पोर्ट्स या संघाची, चांगल्या स्थितीमध्ये सध्या. गतवर्षीचा चॅम्पियन संघ बॉलिंग करतोय नाणेफेक जिंकल्यानंतर. ओमकार 11 गिरगाव. हो ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. नाही गतवर्षी आपण बघितलं ओमकार 11 कुंभारवाडा संघ फायनलिस्ट होता, गिरगाव नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 34 पण कॅप्टन तोच होता, मयांक शर्माच होता कॅप्टन. हो व्यवस्थित टायमिंग होत नाही चेंडू, स्क्वेअर लेग मध्ये तिथे क्षेत्रक जवळपास नाही आहे. दोन धावांचा प्रयत्न निश्चित असेल ओमकारचा, दोन धावा इथे होतील पूर्ण, मिसफील्ड. ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. फलंदाजांनी, दोन्ही फलंदाजांनी मात्र दबाव टाकला खेळाडूवर, त्याच्या समोर त्याने दोन धावा वसूल केल्या आणि त्या प्रेशरमध्ये आपण बघतो की मिसफील्ड झाली. दोन धावा कंप्लीट केल्या ओमकार आणि शुभमने. धावसंख्येत भर, धावसंख्या 36 इन द थर्ड ओव्हर. तिसरा षटक मार्गस्थ आहे. दोन षटकात आपण बघितलं की 12 सरासरी होती, आतापर्यंत 12 सरासरी या षटकात आलेली आहे, म्हणजेच काय 12 धावा आतापर्यंत या षटकात आलेल्या आहेत. लीडिंग एज आहे चेंडू, विकेट किपर डाऊन द कॅच आणि टिपला जेल. उमीची खेळी समाप्त, ओमकारची खेळी समाप्त. दुसरा धक्का आणि तरुण जाधवला मिळते ते पहिलं यश. फलंदाज बाद, सेकंड विकेट डाऊन, दुसरा गडी तंबूत परतलाय मोरिया स्पोर्ट्स या संघाचा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानावर बघतोय, ते म्हणजेच तरुण जाधवचं. गिरगाव प्रीमियर लीग सीझन 2.0. ओव्हर नंबर 3 आपण बघितलं इथे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. या आपण वळूया व्यासपीठावर, काही सन्मानित आपण करणार आहोत. आमच्यासोबत व्यासपीठावर राहुल माथुर इथे उपस्थित आहेत आणि मी मयूर ठाकूरांना विनंती करतो की आपल्या शुभस्थापन त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. माझ्या चॅनल ज्यांच्या माध्यमातून बघतो की टेलिकास्ट सुरू आहे, म्हणजेच त्यांच्या माध्यमातून, या सर्व चॅनलच्या माध्यमातून आपण बघतो की टेलिकास्ट आपण बघत आहोत. हॅथवेवर 823, डेनवर 887, JPR आणि DG केबलवर 911 या चॅनलवर. माय चॅनलच्या माध्यमातून त्यांनी मात्र भरपूर मोठं मुलाचं सहकार्य आम्हाला केलं, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी ते व्यक्त करतो. राहुल माथुर यांचे, त्यांचं सन्मानित आम्ही करू इच्छितो. बॅटिंग
बैटिंग साठी रविराज येतो स्ट्राइकिंग एंडला. कविराज आलाय, कविराज वेगवान चेंडू इनसाइड एज मागे जाते चेंडू मागे आपण बघतो की फाइनल मध्ये ते चेंडू कव्हर होईल. तोपर्यंत मी तिथे फक्त एकच जाऊ. षटक समाप्त होते, तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि तीन षटकाच्या अखेरीस मला सांगतात अजित धावसंख्या 37 जावा. 12.33 ची सरासरी आपण बघत आहोत. आपण वळूया व्यासपीठावर. राहुल माथुर यांचा सन्मान इथे केला जाईल आणि मी मयूर ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभस्थापन त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. बघा सन्मानाचं स्वरूप प्रमोद किती सुंदर आहे. एक शाल आहे, मायेची उबदार शाल आणि एक सन्मान चिन्ह आपण बघतोय की बॅट आणि चेंडू त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एका क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये याच्यापेक्षा मोठं सन्मान चिन्ह का असू शकतं किंवा एक चांगलं सन्मान चिन्ह का असू शकतं आपल्याला ते बघायला मिळतंय. याबद्दल आपण निश्चितच गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशनला आपण धन्यवाद व्यक्त करूया. खूप चांगली संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या 37. थँक्यू सो मच अगेन पुन्हा एकदा राहुल माथुर, खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून आय एस पत्र तुम्ही कव्हर करताय सर्व चॅनल्सवर, हॅथवे, डेन, जे पी आर, डी जी केबल. सिद्धेश झगडे येतोय बोलिंग मार्गवर आणि स्ट्राइकिंग गेला कविराज. चला टॉससाठी रिपोर्ट करा दोन्ही टीम. टॉससाठी या रेयान शिलेवण आणि गिरगावचा राजा. थांबून एक्झिक्यूट करा चेंडू आहे, मिस टाइम फटका. मिड विकला देते क्षेत्रशक आहे, चेंडू कव्हर करतोय, झेल पकडतोय आणि ते चूक अजिबात करत नाहीये. मयांक संदीप पवारने अप्रतिम झेल टिपलाय उर्फ बाप्पा उर्फ बापट. संदीप पवारने अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी. अजून एक विकेट सिद्धेश झगडेला, पहिलीच विकेट मिळते पहिल्या चेंडूवर या षटकामध्ये. गिरगाव यांच्या वतीने प्रत्येक संघासाठी 5-5 ओव्हरचे पॅकेट आहेत कारण आपण बघतो की रणरण तो ऊन आहे. अशा रणरणत्या उन्हामध्ये तुम्हाला एका चांगल्या एनर्जीची गरज आहे, चांगल्या ड्रिंकची गरज आहे. त्या ओव्हरचे पॅकेट्स आम्ही प्रत्येक टीमला 5-5 डिस्ट्रीब्यूट करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बॅटिंगसाठी ओंकार मयेकर येतोय ग्राउंडवर स्ट्राइकिंग एंडला विथ द ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर. गरज आहे एका चांगल्या फळी चांगल्या बॅटिंगची मैदानावर कारण पहिल्या चेंडूवर सिद्धेशला विकेट मिळाली आहे. स्ट्राइक एंडला ओंकार मयेकर. हो स्ट्राइक एंडला ओंकार आल्यानंतर दबाव बघायला मिळतो गोलंदाजावर सिद्धेशवर. लिगामेंटवर ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण बघतो की मोठ्या स्पर्धेमध्ये ओंकार मयेकरला बघायला मिळते. आपली स्थानिक स्पर्धा आहे, दक्षिण मुंबईतली अत्यंत अग्रमानांकित मोस्ट अवेटेड क्रिकेट टूर्नामेंट गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन. धावसंख्या 38 धावा इन द लास्ट ओव्हर. त्याला टॉससाठी ताबडतोब या दोन्ही कॅप्टन आपली लिस्ट घेऊन. रिव्हर्स अटेम्प्ट काय सुरुवात, खणखणीत दणदणीत सीमा रेषेवर चौकार, कडक शॉट. काय कॉन्फिडन्स होता बिहाइंड द स्ट्रोक, बिहाइंड द शॉट, मॅग्निफिसंट शॉट. प्रभुत्व भरपूर आहे अशा फटक्यांवर. आपण बघतो की शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बाउन्स जास्त भेटला, ऑफस्टोनच्या खूप बाहेर भेटला आणि चांगला फटका. आणि या चौकारमुळे आपण बघतो की धावसंख्येत भर झाली. धावसंख्येत बघतो ती 42-42. खेळाडू होतोय कानमध्ये देतोय म्हणजेच सिद्धेश झगडेला. नेक्स्ट बॉल. हो इथे मात्र डबल माइंडेड झाला होता, इथे मात्र ओंकार चेंडू एक्झॅक्टली खेळायचा कुठे कारण थोडासा गतीमध्ये परिवर्तन होता चेंडूमध्ये. चांगला बाउन्स होता या चेंडूवर, गुडलेनचा खूप चांगला वापर केला सिद्धेशने या चेंडूवर आणि स्ट्राइकला पोहोचला खूप वेळानंतर तो म्हणजेच शुभम तळदेवकर. तीन विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत बॅटिंग करत असताना मोरिया स्पोर्ट्स या संघाने. ओंकार 11 गिरगाव संघासमोर, तिथे मात्र नाणेफेक जिंकली. मयांक शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर लगेच निर्णय घेतला की आम्ही
प्रथम गोलंदाजी करू, बॅटिंगला इन्व्हाइट केले म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स या संघाला. टॉससाठी रिपोर्ट करा रियान शिलेवन आणि गिरगावचा राजा. हो स्लोर ऑन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, स्लॉग इट करायचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस होता या चेंडूवर. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जेव्हा तुम्ही वावर करता येताय कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचबरोबर मुख्य व्यासपीठाच्या मधोमध एक एच डी कॅमेऱ्याच्या समोरून येण्या जाण्याचा प्रयत्न करू नका, त्या कॅमेऱ्याच्या मागून या. हो अप्रतिम प्रयत्न एसटीच्या मागे, विनय मयेकर त्या ठिकाणी इज द वॉल ऑफ द टीम. एक्सलंट ट्राय, एक्सलंट ट्राय, छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला कारण गतीमध्ये आपण बघितलं की थोडंसं मिश्रण होतं. एज घेऊन चेंडू आपण बघितलं की मागे गेला विनय, का भरभक्कम असा विकेट कीपर आहे या संघाचा. धाव संख्या 44 स्ट्राकिंगला पुन्हा दहा ओमकर मयेकर. सिद्धेचा पुढचा चेंडू, स्लोर वन चेंडू, गती परिवर्तन, चेंडू हवेमध्ये झेल, बॅकअप चांगला, रिले कॅच बाय तुषार, फलंदाज बाद, एक्सलंट बॉलिंग बाय सिद्धेश जगडे. धाव संख्या 44 आणि 45 धाव संख्येचं लक्ष इथे उभारलंय ते मैदानावर. ओंकार इलेव्हन गिरगाव या संघासमोर, ते म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाने. चला टॉससाठी या दोन्ही संघ रियांश इलेव्हनचे कॅप्टन, आपण या लिस्ट अपडेट करा आमच्याकडे. दोन्ही टीमने लिस्ट आपली एक्सचेंज करायची आहे. रियांश इलेव्हन या, रियांश आपण टॉस कंप्लीट करत आहोत. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, अजिबात वेळ घेऊ नका, ते म्हणजेच मोरिया स्पोर्ट्स. मोरिया स्पोर्ट्स फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय, ते म्हणजेच गिरगावचा राजा विरुद्ध रियांश इलेव्हन. मोरिया स्पोर्ट्स संघ पोहोचला ग्राउंडवर फिल्डिंगसाठी, त्यांना रोखायचे त्या 45 धावा आणि 45 धावसंख्येचं लक्ष असेल ते ओमकार इलेव्हन गिरगाव संघासमोर. बॅटिंगसाठी हा संघ उतरेल पण कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल, पहिल्यांदाच आपण बघणार आहोत दुसऱ्या पर्वामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील. या ऐकूया आवाज, जे पहिल्या सामन्यामध्ये खेळत होते गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली, पहिल्या चेंडू खूप चांगला टाकला होता आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे समालोचक मित्र सज्ज होत आहेत, ऐकूया त्यांचा आवाज म्हणजेच प्रमोद साठम यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन परवा दुसरा चालू असलेला सामना ओंकार इलेव्हन विरुद्ध मोरिया इलेव्हन. तसं बघायला गेलं तर दोन्ही एकाच विभागातले हे संघ एकमेकांसमोर अतिशय चोरशीचा सामना, ज्याला डेथ ऑफ ग्रुप आपण म्हणतो तो हा तिसरा सी गट आहे. तो खरोखर चारही संघ आपण बघितलं की नावाजलेले संघ या सी ग्रुपमध्ये खेळत आहेत, त्यापैकी त्यातलाच हा पहिला सामना ओंकार इलेव्हन विरुद्ध मोरिया इलेव्हन मोरिया स्पोर्ट्स. पुढे होणारा सामना गिरगावचा राजा विरुद्ध
असंख्य खेळाडू इथे नेहमीच संडेला खेळताना दिसतात आपल्या समोर आणि आज ते एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतात. कधीतरी एकाच संघातून खेळणारे हे खेळाडू लवच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज एकमेकांच्या विरुद्ध देखील कुठलाही खेळाडू जाऊ शकतो. आपण इथे बघतोय सलामीला आलेले फलंदाज संदीप पवार आणि मयंक शर्मा स्वतः दोन्ही सलामीचे फलंदाज आपण बघतोय ओंकार इलेव्हन संघाचे संदीप पवार आणि मयंक शर्मा स्वतः आयकॉन खेळाडू आणि मोरे इलेव्हन संघाकडून पारसी जिमखाना यांकडून वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला षटक घेऊन येतो तो स्वतः ओंकार मयेकर. दोन वर्ष झाले क्रिकेटपासून वंचित राहिलेले ओंकार म्हणजे कुंभारवाडा प्रीमियर लीग असू दे गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन यांच्यातर्फे असू दे कमबॅक करतात आपलं टेनिस क्रिकेट विश्वातलं पदार्पण. दोन वर्ष क्रिकेटपासून लांब राहिले होते आणि खरोखर एक चांगला नावाजलेला संघ सध्या आपण बघतोय आपल्या विभागातील अर्थातच गिरगावातून. वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला षटक 24 चेंडू 45 धावा. खरोखर एक चांगली स्पर्धा आणि यावेळी जर आपण बघितलं बक्षिसांची खैरात ज्याला आपण म्हणतो जवळजवळ प्रत्येक सामनावीराला 7 ते 8 पुरस्कार इथे देण्यात येणार आहेत. खरोखर चांगलं आयोजन नियोजन आणि यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे गिरगाव बॉईज यांचे खरोखर मनस्वी आभार कारण गिरगाव बॉईजचा प्रत्येक खेळाडू इथे आपल्याला बघतो की मेहनत करताना दिसतो आणि आजची मेहनत नाही गेले 2 ते 3 महिने ही स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी होईल यासाठी खरोखर दिवस रात्र मेहनत करताना हे खेळाडू आपण बघतो आपल्या विभागातील. पुन्हा एकदा सामन्याकडे वैयक्तिक पहिला संघासाठी पहिले षटक सुंदर चेंडू होता पहिला चेंडू निर्धन चेंडू टाकण्यात यश आलं ते ओंकार मयेकरला. पंचांकडे दाद मागताना आपण बघितलं उत्साह जास्त होता विश्वास कमी होता पंचांनी आपण फेटाण लागलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्यामध्ये नियमानुसार की केवळ 2 खेळाडू हे रिंगणाच्या बाहेर राहतील अर्थातच आपण इथे बघितलं की स्क्वेअर लेगचा एक खेळाडू रिंगणाच्या बाहेर आहे आणि तसंच डीप पॉइंटच्या दिशेने एक खेळाडू आहे अर्थातच हे 2 खेळाडू यांनी मैदानाच्या आपल्या सर्कलच्या बाहेर लावलेले आहेत. आपण बघतोय ओरिया इलेव्हन संघाने पुन्हा एकदा तयार वाऱ्याचा प्रचंड वेगाने अर्थातच की ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग असतो त्या ठिकाणी चेंडू मारण्याचा प्रयत्न असणारा तो फलंदाजाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न वाऱ्याचा चांगला फटका आणि हा पहिला चौकार येतोय सामन्याचा आणि पंचांनी चेंडू अवांतर घोषित केला 9 चेंडू त्यामुळे 5 धावा इथे मिळणार आहेत आणि फ्री हिटची नामी संधी असणारे यावेळी अकुटपाचा चेंडू होता अंदाज घेतला चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेने अर्थातच आपण तिला इकडे म्हणतो की स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याने एक क्षेत्ररक्षण निश्चितच उभा केला म्हणून त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता चेंडू गेला तो सीमारेषेबाहेर. संघाचं खातं उघडलंय वैयक्तिक खातं उघडलंय संदीप पवार यांनी चौकार मारून 4 या धावसंख्येने आणि अर्थातच एक अवांतर चेंडू 9 आणि फ्री हिटची नामी संधी पहिल्यांदाच सकाळपासूनची पहिल्यांदाच फ्री हिटची नामी संधी आणि फ्री हिटच्या नामी संधीचा जराही फायदा उचलता आला नाही कारण त्रिफळाचीच झाला हा फलंदाज. चांगला चेंडू टाकलाय जराही दडपण नव्हतं आपण बघितलं की ओंकार गोलंदाजी करताना दडपण नव्हतं फ्री हिटचा चेंडू टाकताना आपण जर बघितलं की कधीतरी दडपण असतं गोलंदाजावर संधी ओकली चेंडू मात्र निर्धाव धावसंख्या स्थिर बिनबाद 5 धावा. चांगली फटकेबाजी मयंकच्या माध्यमातून समोर माळा चांगला होता प्रयत्न होता ओंकार जामसुतकर यांचं चांगलं क्षेत्र रक्षण एकदम निश्चितच मिळते एका धावर समाधान मानावं लागलं धावसंख्येत 1 ने भरवतोय
धाव संख्या झाली ती 6 बिनबाद 7 45 धावांचा आव्हान प्रति षटकामध्ये मी मगाशीच म्हणालो की 11.25 च्या हिशोबाने धाव फटकवायचे ओंकार इलेवन संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर आणि तसे बघायला गेलं तर एका चौकाराने सुरुवात देखील झालेली आहे या सामन्यामध्ये Aku udah balik cendu, ya lo mata kucing dan lihat nggak ya cendu jatuh ke sana, Sima Resa Bal Shatkar. यावर मात्र चांगला फटका होता कवरच्या दिशेने मारलेला कुठचीही घाई करताना दिसत नाही आपण बघितलं की षटकार आल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू आहे त्याच प्रकारे तटवण्याचा प्रयत्न सफल असा प्रयत्न संदीप पवारच्या माध्यमातून धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 13 यावेळी करून काढण्याचा प्रयत्न दिसतो मयंक शर्मा यांच्या माध्यमातून एक धाव निश्चितच मिळते दुसरे षटक इथे संपतंय दोन षटक संपले धावसंख्या झाली ती 14 अजूनही 31 धावांची गरज आहे 18 चेंडू आणि 31 धावा पहिले षटकाच्या अंतिम समय पॉवर प्लेचे हे षटक होतं बरोबर फायदा घेतला आपण असं म्हणू शकतो संदीप पवार आणि मयंक शर्मा यांच्या माध्यमातून स्वतः आयकॉन खेळाडू आणि त्याला साथ देणारा संदीप पवार दोघेही नावाजलेले कुंभारवाडा या विभागातील हे खेळाडू पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली होती 14 18 चेंडू आणि 31 धावा शुभम त्याने खरोखर फलंदाजी चांगली केली होती गोलंदाजीमध्ये तशाच प्रकारचे सातत्य दाखवत आहेत का आपल्याला कळेल वैयक्तिक पहिला षटक संघासाठी दुसरे षटक हिंदू जिमखाना यांकडून सामना करतो स्वतः मयंक शर्मा पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली होती ती 14 31 धावांची गरज आकुटपणे चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न बघूया जेल होऊ शकतो का आणि सुंदर जेल आपल्या पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद मिळवण्याची किमया साकारले ते शुभम याने पहिला झटका ओंकारला मयंकच्या रूपात चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतो तिकडे मोरिया इलेव्हन संघाकडून आणि मयंक यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज आपण बघतो जो आलाय विनय स्वतः विनय मयेकर एक नावाजलेलं व्यक्तिमत्व लेदर क्रिकेट असू दे टेनिस क्रिकेट असू दे एकेसीसी इलेव्हन संघाकडनं गेले अनेक वर्ष खेळताना त्याचं प्रतिनिधित्व करताना आपण बघितलं असेल तो स्वतः विनय मयेकर बघूया कशा प्रकारे आता संदीप पवार यांची साथ देणार आहे अनुभव निश्चितच आहे त्याच्याकडे इतके वर्षाचा क्रिकेट आहे त्याच्या बांधणीला आणि कशा प्रकारे त्या अनुभवाचा वापर करतोय हे निश्चितच आपल्या समोर कळेल कारण समोर आपल्याच विभागातील एक संघ आहे एक तुल्यबळ संघ मोरिया इलेव्हन संघ ज्याने गेले 3 ते 4 वर्षात खरोखर या क्रिकेटच्या क्षेत्रात चांगलं नाव आहे कमवलंय मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर देखील चांगले सामने खेळताना दिसतात एक चांगली सांघिक कामगिरी करताना दिसतात त्यांचा चांगला मोर्चे बांधणी केलेला हा संघ पुन्हा एकदा शुभम तयार सुंदर फटका
बघूया काय होतंय आणि झेल सुटलाय पहिला जीवदान लाभले ते विनयच्या रूपात चांगला फटका होता काहीसे नाराज क्षेत्ररक्षक स्वतः कारण विनय सारख्या फलंदाजाचा झेल किंचितच यांना निश्चितच महागडा ठरू शकतो का ही येणारी वेळ आणि काळच इथे ठरेल तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण धावसंख्या बघितलं धावसंख्येत एकने भर झाली धावसंख्या झाली ती 15 एक गडी बाद 15 धावा 40 धावांची 30 धावांची अजूनही गरज यावेळी चांगला फटका होता आपण झेल धुवतोय का आणि दुसरा झटका शुभम साठी चांगली कामगिरी करताना कर्णधाराने दाखवलेला निर्णय सार्थ ठरवताना शुभम दिसतोय दोन मोठे खंदे फलंदाज बाद झाले पहिला मयंक शर्मा आणि आता संदीप पवार ओमकार मोरे खरोखर चांगलं जराही दडपण दिसलं नाही आपण बघितलं की आधीचा चेंडू देखील लॉंग ऑफच्या दिशेने गेला होता विनय यांचा तो झेल सुटला पण त्यानंतर जॉनीने खरोखर चांगली कामगिरी आपल्या संघासाठी कारण आपण बघतो की ज्या प्रकारे गोलंदाजी करतो त्यावेळी क्षेत्ररक्षणाची निश्चितच त्याला साथ असणं तेवढंच गरजेचं आहे एक चांगला चेंडू टाकलेला असतो काहीतरी त्याच्या प्लॅन्स असतात काहीतरी ठरवलेलं असतं की ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ठेवला त्याच ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून होताना दिसतंय आणि तशीच गोलंदाजी देखील आपण बघितलं की लॉंग ऑफच्या दिशेने विनय यांचा झेल उडाला होता त्यानंतर संदीप पवार यांचा झेल देखील आपण बघितलं की एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला होता दोन गडी बाद झाले धावसंख्या मात्र स्थिर आहे धावसंख्या होती ती दोन गडी बाद 15 धावा पुढील फलंदाज आहे तो रुपेश बने आक्रमक फटकेबाजी ची कला अवगत केलेला हा फलंदाज आपण बघतोय आणि यावेळी मात्र कशा प्रकारे भूमिका पार पडेल या गिरगाव प्रीमियर लीग फाउंडेशन पर्व दुसरं या तिसऱ्या सामन्यात मिडविकेटला जेसीने मारण्याचा प्रयत्न होता चेंडू बॅटला निश्चित आदळ आपण पाहिजे तसा त्याला त्या स्ट्रोकमध्ये मनासारखा स्ट्रोक तो गेला नाही एलिव्हेशन नाहीये फाईन लेगच्या दिशेने बॅटची कट घेऊन गेला तो चेंडू एक धाव निश्चितच मिळवला थोड्याच वेळाने आतापर्यंत आपण बघितलं की खूप वेळाने धावसंख्या सरकली ती 15-16 विनय चांगला फटका कव्हरच्या दिशेने एक धाव निश्चितच ज्या प्रकारे फटकेबाजी होत होती आपण बघितलं की संदीप पवार मयंक शर्मा दोघेही मैदानात होते थोडी मोठ्या फटक्यांची आतिषबाजी निश्चितच झाली ओंकार यांच्या गोलंदाजी पण कुठेतरी एक धावसंख्या होती ती 17 कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवलंय फुलटा चेंडू खोलवर मध्ये चेंडू अंदाज आला नाहीये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जागा सोडून खेळण्याचा चेंडू मात्र निर्धावणे ते चांगलं यष्टी रक्षण ओंकारच्या माध्यमातून दोन षटक संपल्या दोन षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती दोन गडी बाद 17 धावा अजूनही 28 धावांची गरज आहे 28 धावांची गरज आहे आपण बघितलं की सामना सुरू होताना 11.25 धावांची गरज होती कारण चोवीस चेंडूमध्ये 45 धावा इकडे हव्या होत्या त्यानंतर 31 धावांची गरज होती अर्थातच 10.33 हिशोबाने धावा पण आता मात्र हे समीकरण किंचित पुढे सरकत आहे आता प्रति षटकामध्ये 14 सरासरीने धावा फटकावा लागतील अर्थातच मोठ्या फटकांची आतषबाजी इथे जर हा सामना जिंकायचा असेल तर करावी लागेल ती ओंकार इलेव्हन संघाच्या फलंदाजांना रुपेश आणि विनय यांना आणि कशा प्रकारे बघू आपण की फटकेबाजी होते का कारण शुभाने खरोखर चांगली गोलंदाजी केली आहे एक षटकात 3 धावा देऊन दोन गडी बाद मिळवून म्हणजे इस्लाम सारख्या आपण बघतोय मैदानात केवळ 3 धावा देणं म्हणजे खरोखर चांगली गोलंदाजी शुभमने आपल्या संघासाठी केली आणि त्याच्याच प्रकारचं सातत्य दाखवावं लागेल जर पुढील गोलंदाज असेल सूरज यांना देखील जर हा सामना जिंकायचा असेल कारण साखळी पद्धतीचे आपण सामने बघतो की प्रत्येक संघाला जवळजवळ जर जो पहिला दोन सामने विजय होतोय तर तो बाद फेरीत प्रवेश करेल कारण प्रत्येक गटामध्ये 4 संघ असणार आहे त्यामुळे प्रत्येक 4 संघातनं 2 संघ हे बाद फेरीत प्रवेश करतील निश्चितच आज आणि उद्या सुरू असलेले सामने पुन्हा एकदा सूरज तयार वैयक्तिक पहिला संघासाठी तिसरं षटक उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने सामना करेल विनय पंचाने धावा सरसवल्यात अवांतर धावसंख्येने आपण सुरुवात झाली ती सूरज यांच्या माध्यमातून
धावसंख्या देखने बार धावसंख्या झाली ती 18 आकडा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता लंगनच्या दिशेने आले चेंडू एक धाव निश्चितच मिळेल एका धावावर समाधान मानावं लागलं धावसंख्येत भर होते धावसंख्या झाली ती 19 दोन गडी बाद 19 धावा झाल्यात खरोखर चांगला अंकुश लावलाय बरेलन संघाच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षण देखील आपण बघतो की ज्या प्रकारे गोलंदाजी टिचून करत त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावणं त्यांना यश देखील आलं स्वतः ओमकार मयेकर वारंवार आपल्या क्षेत्ररक्षकांना सूचना देताना समोर मारलेला फटका आणि बघूया किती धाव बळतात सरळ खणखणीत चौकार चांगला फटका होता समोरच्या बाजूने सरळ एसटीच्या समोर मारण्यात यशस्वी होतो ते म्हणजे रुपेश आणि अशाच प्रकारच्या फटक्यांची निश्चितच गरज आहे कारण प्रतिषटकामध्ये 14 धाव इथे फटकवायच्या त्याच्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आणि याची जाणीव आणि कल्पना असणार आहे ती मयूर आपला विनय आणि रुपेश या दोन्ही फलंदाजांना त्याप्रकारे आपले मनसुबे जर आपण बघतोय की क्लिअर केले ते रुपेश यांनी चौका लागवण्यात यश आलं धावसंख्या 4 ने भर होते धावसंख्या झाली ती 23 दोन गडी बाद 23 धावा टाकला चेंडू चांगला होता पंचांकडे दात मागताना पंचाने मात्र दात निश्चितच फेटावून लागले चेंडू निर्धाव सगळं विसावतोय तो एसटी रक्षक ओंकारच्या हातात दुसरा चेंडू निर्धाव 9425 ऍक्टिवा चावी इकडे मिळाले 9425 ऍक्टिवा ज्याची कोणाची चावी असेल कृपया ओळख पटवून घेऊन जायचे 9425 कृपया चांगली गोलंदाजी वारंवार निर्धाव चेंडू सातत्यपूर्ण कामगिरी सुरू होती सूरज यांच्या माध्यमातून कृपया नेट मध्ये तिथे कोण खेळतात ते खेळाडूंना थोडं बाहेरच्या बाजूला खेळायचं आहे विनंती आहे मनसांच्या डाव्या बाजूला जे खेळाडू आहेत आहे थोडासा गणित चुकताय उजव्या स्टिक हुप बाहेरचा खूप बाहेरचा चेंडू पंचांनी अवंतर म्हणून घोषित केला धावसंख्या देखणे भर होते धावसंख्या झाली ती 24 अजूनही 21 धावांची गरज आहे पुन्हा एकदा स्वैर मारा दडपण आहे का कारण आधी ती तिन्ही चेंडू निर्धाव टाकले होते सूर्यजांनी दडपण कशा प्रकारचं आहे त्यांच्यावर याची खरं आपला बघतोय की ज्यावेळी रुपेश मैदानात आहेत एक चौकार देखील लागवलाय धावसंख्या झाली ती 25 धावांचं लक्ष उलटा चेंडू यावेळी जोरात मारला लोकांच्या दिशेने बघूया जेल होतोय का आणि सुंदर जेल गडी बाद 3 रुपेशच्या स्वरूपात षटक संपतोय धावसंख्या झाली 25 शेवटचं षटक 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे राज यांनी आपण बघितला चांगला झेल घेतला होता मुख्याच्या क्षणिक झेल घेतला कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रुपेशने मगाशीच म्हटलं क्लिअर केले होते यश मात्र कमी पडलं त्यांचं आधीचा फटका सुंदर होता पण त्याची सातत्यपूर्ण कामगिरी राखता आली नाही 6 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आणि गोलंदाज असेल तो स्वतः पुन्हा ओमकार जामशेदकर डावकोरे फिरकी गोलंदाज ओमकार आणि पुढील फलंदाज असेल तो तरुण जाधव सहा चेंडू आणि 20 धावा तसं बघायला गेलो तर आपण बघतो की ज्या प्रकारे इस्लाम जिमखान्याची ही रचना आहे की स्क्वेअर लेग आणि पॉइंट या दोन दिशा थोडं आपण बघितलं की लॉंग अँड लॉंग ऑफ पेक्षा थोडा जवळ आहे आणि त्याच्या प्रकारे फायदा उचलता येतोय का फलंदाजाला तर आखूड टप्प्याचा चेंडू आखूड टप्प्याची गोलंदाजी होते तर निश्चित त्याचा फायदा उचलणं भाग पडणार आहे विनय आणि तरुण जाधव यांना कारण 20 धावांची गरज ही सुद्धा 6 चेंडूंमध्ये दोन्ही नामांकित संघ एकमेकांसमोर मग मी म्हणालो की क गटातला सी गटातला हा सामना होतोय
गेगा प्रीमियर लीग फाउंडेशन परवा दुसरा तिसरा सामना 45 धावांनी टोकायचा हा सामना जर जिंकायचा असेल तर आणि हा सामना येऊन पोहोचला तो सहा चेंडूंनी 20 धावा वैयक्तिक पहिला संघासाठी चौथा अंतिम निर्णायक षटक आकुटे का चेंडू परंतु त्याचा फायदा घेता आला नाही जोरात वेगवान टाकलेला चेंडू एकच धाव निश्चितच मिळते एका धावाने समाधान मानावं लागलं धावसंख्या देखील बरं धावसंख्या झाली ती 26 5 चेंडू आणि 19 धावांची गरज 5 चेंडू आणि 19 धावा चेंडू 19 धावा पुन्हा एकदा ओंकार तयार सामना करतो आकुटे चेंडू पुन्हा एकदा अंदाज येत नाही चेंडू बॅटवर येत नाही हवा तसा एकच धाव मिळते धावसंख्या देखील बरोबर होते धावसंख्या झाली 26 हा चेंडू निर्णायक असू शकतो कारण यानंतर चार चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे बघूया कशा प्रकारे या चेंडूला सामोरे जात आहे ते स्वतः विनय मेकर आकुटेचा चेंडू बेर कावला चेंडू जातोय का मैदाना बाहेर आणि हा षटकार रुतुंग खणखणीत चेंडू सीमा रेषे बाहेर धावसंख्या झाली ती 33 आणि 12 धावांची गरज 3 चेंडू आणि 12 धावा बघूया कशा प्रकारे अशाच प्रकारच्या फलंदाजीचं सातत्य राखण्यात यश प्राप्त होतोय का एक निर्धाव चेंडू या सामन्याचं स्वरूप पालटू शकतो का एक चांगला चेंडू एक चांगला गडीबात एक चांगला धावचित एक चांगला झेल सामन्याचं स्वरूप पालटू शकतो परंतु क्रिकेट अनिश्चितचा खेळ आपल्याला माहिती आहे शेवटचा चेंडू टाकेपर्यंत सामन्याचा पारडा कोणत्या संघाच्या बाजूला झुकेल हे सांगता येणं अनिश्चित आहे त्यामुळे आतापर्यंत जो सामना सुरू होतो 3 चेंडू आणि 12 धावांची गरज बघूया कशा प्रकारे आता भूमिका पार पाडते ते विनय आपल्या संघासाठी 3 चेंडू 12 धावा उंच फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मैदानात झेलबाद होत आहेत का आणि बाद झाल्यात चांगली गोलंदाजी अनुभव पुरेपूर प्रणाला लावलाय तो माझ्या ओंकार जामशेटकरांनी आणि आता येऊन ठेपतोय ते म्हणजे 2 चेंडू आणि 12 धावा 2 षटकारांची गरज असेल कोण आहे का असा फलंदाज आणि जो 2 षटकार उत्तुंग मारू शकतो ओंकार इलान यांच्याकडे जो सामना एक हाती फिरवू शकतो आपण बघितलं प्रयत्न चांगला होता प्रयत्न केला होता आपण संदीप पवार यांनी प्रयत्न केला होता मयंक शर्मा त्यानंतर विनय मयेकर परंतु एक चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण एक चांगली सांघिक कामगिरी काय होते हे मोरिया इलेव्हनच्या माध्यमातून इथे दिसतंय या सामन्यात सिद्धेश झगडे पुढील फलंदाज सिद्धेश झगडे दोन चेंडू आणि 12 धावा 2 षटकारांची गरज सिद्धेश झगडे गोलंदाजी चांगली केली होती फलंदाजी मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी तशीच पुनरावृत्ती होणार आहे का कारण 2 चेंडू मोठं आव्हान निश्चितच असेल परंतु छोटा मैदान आपण मागाशीच म्हटलं की स्क्वेअर लेग पॉइंट दोन्ही सीमारेषा जवळ आहेत आडवा फटका मारण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र मैदानातच जवळ जवळ आपण बघतो की सामन्याचा पारडा झुकलोय ते मोरिया इलेव्हन संघासमोर कारण एका चेंडू मध्ये 11 धावांची गरज आणि हे निश्चितच अशक्य असणार आहे जवळजवळ हा सामना मोरिया स्पोर्ट्स संघाने विजय प्राप्त केलेला आहे एक चेंडू 11 धावांची गरज उलटा चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने बाद होतोय का आणि बाद झाल्यात आणि मोरिया इलेव्हन संघाचा हार्दिक 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 अभिनंदन पुढील सामना गिरगाव चा राजा विरुद्ध रियांश इलेव्हन कृपया लवकरात लवकर दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे धन्यवाद